वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सुविधा देशाच्या दुर्गम भागापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील, पंतप्रधान। पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी नीरव मोदी यांच्या मुंबई, सुरत, जयपूर आणि दिल्लीतल्या 70 मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे, मुंबईतल्या 6 मालमत्ता जप्त। नीरव मोदीची 5,000 कोटींची मालमत्ता जप्त। दावोसमध्ये नीरव मोदीची पंतप्रधानांबरोबर भेट झाली नाही, रविशंकर प्रसाद। देशभरातली 15 वर्षांपेक्षा जुनी वाहनं मोडीत काढण्याबाबतचं धोरण लवकरच आणणार, नितीन गडकरी। शासन गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचवणार, मुख्यमंत्री। गारपिटीने झालेल्या पीक नुकसानीचे ड्रोन कॅमेरा किंवा सॅटेलाइटनं तातडीनं पंचनामे करा, हेक्टरी किमान 50,000 रुपये देण्याची अशोक चव्हाण यांची मागणी। आणि 91वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्यापासून बडोदा इथं सुरू होणार, आज ग्रंथदिंडी। नमस्कार, सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सुविधा देशाच्या दुर्गम भागापर्यंत पोहोचाव्यात यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर इथं नव्या दोर्जी खांडू कन्व्हेन्शन सेंटरचं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते। सामान्य माणसाचा वैद्यकीय खर्च कमी व्हावा यासाठी सरकारनं पावलं उचलल्याचं पंतप्रधान म्हणाले। आयुष्यमान भारत ही योजना देशात आरोग्य सेवेत क्रांती घडवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। देशभरात शेतकऱ्यांसाठी 22,000 खरेदी आणि विक्री केंद्र उघडण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं। हमने बैंक की कीमत 70-80% कम कर दी, जो लाख डेढ़ लाख में थी वो आज 15,000, 20,000, 25,000 में आज उसकी बीमारी में उसको आवश्यक उपचार। दवाइयां हमने करीब करीब 800 दवाइयां जो रोजमर्रा की जरूरत होती है 3,000 के करीब अस्पतालों में सरकार की तरफ से जन औषधालय परियोजना शुरू की है। अरुणाचल प्रदेशच्या सचिवालयाच्या इमारतीचं लोकार्पण तसंच टोमोरिबा आरोग्य आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीची कोनशिलाही पंतप्रधानांच्या हस्ते बसवण्यात आली। त्यानंतर पंतप्रधानांनी त्रिपुरा इथं प्रचारसभा घेतली। त्रिपुरा विधानसभा निवडणुका अवघ्या 3 दिवसांवर आल्यानं तिथं प्रचारानं चांगलाच वेग घेतला आहे। विविध राजकीय पक्षांचे दिग्गज नेते प्रचाराच्या आखाड्यात सर्व शक्तीनिशी उतरले आहेत। पंजाब नॅशनल बँकेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी उद्योजक नीरव मोदी याच्या दिल्ली, मुंबई, सुरत आणि जयपूर इथल्या 70 मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयानं आज छापे टाकले। यापैकी मुंबईतल्या 6 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत। या बँकेनं सुमारे 11,000 कोटी रुपयांच्या बनावट व्यवहारासंदर्भात ज्वेलरी डिझायनर नीरव मोदी आणि एका दागिन्यांच्या कंपनीविरोधात सीबीआयकडे 2 तक्रारी दाखल केल्या होत्या। त्यानंतर सीबीआयनं नीरव मोदी याच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयानं ही कारवाई केली। पंजाब नॅशनल बँकेनं आपल्या 10 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे। पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी आज पत्रकार परिषद घेतली। स्वच्छ व्यवहार हे आपल्या बँकेचं ब्रीद आहे। 2011 पासून हा घोटाळा सुरू होता। पंजाब नॅशनल बँकेनंच पहिल्यांदा याचा छडा लावून नियामक एजन्सीकडे तक्रार केली असं ते म्हणाले। हे अतिशय संवेदनशील प्रकरण आहे, या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे। गैरव्यवहार करणाऱ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल। बँकेच्या काही कर्मचाऱ्यांना या प्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे। गुंतवणूकदारांनी घाबरून जाऊ नये, या प्रकरणातून तरुण जाण्याची बँकेची आर्थिक क्षमता आहे असं त्यांनी सांगितलं। पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची ग्वाही केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज दिली। ते नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते। नीरव मोदी याचा पासपोर्ट जप्त केला असून त्याची 5,000
100 कोटी रुपयांची मालमत्ताही सरकारनं जप्त केली आहे अशी माहिती प्रसाद यांनी दिली. पंतप्रधानांच्या दावोस भेटीत नीरव मोदी त्यांच्या शिष्टमंडळात नव्हते, तसंच दावोस इथं त्यांची भेटही झाली नव्हती अशी माहिती प्रसाद यांनी दिली. भाजपा सत्तेत आल्यावर एकही अनुत्पादित कर्ज दिलं गेलं नाही असंही प्रसाद यांनी स्पष्ट केलं. पंजाब नॅशनल बँकेच्या आर्थिक घोटाळा प्रकरणामुळे त्या बँकेच्या खातेधारकांवरती काय परिणाम होईल याविषयी अर्थतज्ञ उदय तारदाळकर यांनी दूरध्वनीवरून दूरदर्शनला दिलेली माहिती आता आपण ऐकूया. 2 नंबरची जी बँक अशी कळली जाते पंजाब नॅशनल बँक, त्याच्यामध्ये एक आर्थिक घोटाळा कालच उघडकीला आला. यामध्ये हा सगळा जो घोटाळा आहे हा एकंदरीत लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे जेव्हा कर्ज दिलं जातं तेव्हा एका बँकेने 3 बँका दिल्या अनुषंगाने झालंय. आणि हा जो सर्व घोटाळा आहे हा नीरव मोदी नावाचे जे ज्वेलर्स आहेत त्यांच्या कंपनीला दिलेल्या कर्जात झालाय. अर्थात या अनुषंगाने 3 अन्य बँका अलाहाबाद बँक, इंडियन बँक आणि ऍक्सिस बँक या तिघांनी पण यात कर्ज दिले, त्यामुळे आता या 3 बँकांवरती सुद्धा याचा काही कर्जाचा काही परिणाम होणार काही बघावं लागेल. पण एकंदरीत अर्थ खात्याने या बाबतीत आपली यंत्रणा याबाबतीत खारवत असून कुठल्याही सामान्य गुंतवणूकदाराला किंवा खातेदाराला याच्यावरती काळजी करायची जरूर नाही असं स्पष्ट केलंय. आणि थोडस यामध्ये आपण जर बघितलं की एक तांत्रिक कारण काय आहे तर कोर बँकिंग सिस्टम जी असते प्रत्येक बँकेची तर त्या बँकेमध्ये अंतर्गत व्यवहारांचा पूर्ण रेकॉर्ड ठेवला जातो आणि एक स्विफ्ट म्हणून एक प्रणाली आहे जागतिक प्रणाली ज्याच्यामध्ये सर्व बँका अंतर्गत आपले व्यवहार करतात आणि त्यातून पैसे ट्रान्सफर होत असतात. तर या स्विफ्ट प्रणालीच्या ज्या काही एंट्रीज असतात त्या सीबीएसमध्ये डायरेक्ट होऊ शकत नाहीत, त्या नंतर होतात आणि त्याचा थोडा फायदा काही कर्मचाऱ्यांनी उठवलाय आणि हे बँकेच्या लक्षात आलंय. पण एकंदरीत बघतात त्यांनी 2000 करोडच्या ज्या लेटर ऑफ अंडरटेकिंगमध्ये सुमारे 9000 कर्ज घेतलंय, त्यामुळे आता यापुढे सरकार जशी पावलं उचलेल त्याप्रमाणे त्याची रिकव्हरी होईल. अर्थात परत सांगायचं म्हणजे गुंतवणूकदाराच्या खातेदाराला काहीच यामध्ये काळजी करायचं कारण नाही. पंधरा वर्षांपेक्षा जुनी वाहनं मोडीत काढण्याबाबतच्या धोरणाला जवळपास अंतिम स्वरूप देण्यात आलं असून लवकरच हे धोरण जाहीर करणार असल्याचं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. देशातल्या वाढत्या वाहन प्रदूषणाला आळा घालण्याचा या धोरणामागचा उद्देश असल्याचं ते म्हणाले. 15 वर्ष आणि त्यापेक्षा जुनी वाहनं मोडीत काढण्यासाठी नीती आयोगासोबत हे धोरण निश्चित केल्याचं गडकरी म्हणाले. इतर गोष्टींबरोबरच या भंगाराचा ऑटो पार्ट्स उत्पादनासाठी वापर केला जाईल, त्यामुळे किमती कमी होऊन भारत वाहन उद्योगाचं केंद्र बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. इलेक्ट्रिक वाहनं प्रदूषणमुक्त आणि किफायतशीर असून पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स येतील, त्यामुळे रोजगार निर्मिती होईल असं गडकरी म्हणाले. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग पॉईंटचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. इथेनॉल, जैवडिझेल आणि इलेक्ट्रिक वाहनं हे देशाच्या वाहतूक व्यवस्थेचं भविष्य आहे असं त्यांनी सांगितलं. पायाभूत सुविधा, सामाजिक सुविधा आणि आर्थिक विकास हीच आदर्श ग्राहक विकासाची त्रिसूत्री आहे. सरपंच हा पंचायत राजव्यवस्थेच्या विकासाचा पाया असून महात्मा गांधी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संकल्पनेतला आदर्श गाव घडवण्याचा संकल्प सर्व सरपंचांनी करावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आळंदी इथं 7व्या सरपंच महापरिषदेचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन 2019 पर्यंत आपलं गाव बेघरमुक्त करण्यासाठी सर्व सरपंचांनी संकल्प करावा असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. सरपंच महापरिषद ही सरपंचांना प्रगल्भ बनवणारी कार्यशाळा गेल्या 7 वर्षांपासून सुरू आहे. या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना मिळणार आहे. राज्यात 48% जनता शहरी भागात तर 52% जनता ग्रामीण भागात राहते, मात्र राज्याच्या विकासात ग्रामविकासाचा मोठा वाटा असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018 या पहिल्या जागतिक गुंतवणूक परिषदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 18 तारखेला उद्घाटन करणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. संरक्षण क्षेत्राबरोबर वस्त्रोद्योग, अन्न प्रक्रिया आणि अभियांत्रिकी क्षेत्रात अधिक गुंतवणूक यावी यावर परिषदेत भर दिला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं ठेवलेलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही परिषद लाभदायक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक आकर्षित करून युवकांसाठी अधिकाधिक रोजगार निर्माण व्हावेत असा सरकारचा प्रयत्न आहे, असंही ते म्हणाले. मुंबईतल्या MMRDA मैदानावरती 20 फेब्रुवारीपर्यंत ही जागतिक परिषद सुरू राहणार आहे. गारपिटीनं संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं असून प्रत्येक शेतकऱ्याला मदत करण्याची सरकारची भूमिका असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज लातूर इथं पत्रकारांशी बोलत होते. गारपीट झाल्यानंतर 2 दिवसात पंचनामे करून NDRF प्रमाणे मदत जाहीर केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आता अंतिम पंचनामे केले जातील. नुकसानग्रस्त क्षेत्र राहून जाऊ नये हाच यामागचा उद्देश असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गारपिटीनं नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करायला उशीर होत असल्यामुळे ड्रोन कॅमेऱ्यानं किंवा सॅटेलाईटनं पीक नुकसानीचे तातडीनं पंचनामे करा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. त्या जालना इथं पत्रकारांशी बोलत होते. शेतकऱ्यांसाठी सरकारनं जाहीर केलेली रक्कम अल्प असून हेक्टरी किमान 50,000 रुपये मदत मिळाली पाहिजे अशी मागणीही चव्हाण यांनी केली. जालना जिल्ह्यातल्या अंबड, मंठा, रामनगर यासह काही भागात गारपिटीनं झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. यावेळी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे त्यांच्यासोबत होते. जालना जिल्ह्यातल्या वंजार उमरत इथं गारपिटीनं मृत्यूमुखी पडलेल्या नामदेव शिंदे यांच्या कुटुंबियांची या नेत्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवादही साधला. कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आणखी काही आरोपींचा छडा लावला आहे, मात्र अद्याप त्यापैकी कोणालाही अटक करता आलेली नाही असं राज्य गुन्हे अन्वेषण विभागानं आज मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं. चौकशीबाबतचा प्रगती अहवाल आज न्यायालयात सादर करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या CID आणि CBI या संस्थांनी आरोपींना हुडकून काढावं, अशा प्रकारच्या गुन्हेगारांना शिक्षा होऊ शकली नाही तर समाजात गुन्हेगारी प्रवृत्तीचा कल वाढू शकेल असं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. भाजप आणि शिवसेना युती सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ येते असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केला. अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनात ते आज बोलत होते. मंत्रालयाचं आत्महत्यालय झालं असून आत्महत्या टाळण्यासाठी मंत्रालयात जाळ्या बसवण्याचं काम सुरू आहे, मात्र आभाळच फाटलं असताना सरकार कुठे कुठे जाळ्या लावणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या सरकारनं जनतेचा विश्वासघात केला असं सांगत राज्यात अनेक प्रश्न अजूनही मुख्यमंत्री अभ्यासच करतायत असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी लगावला. तर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळात एकही मंत्री शेतकऱ्यांचा नसल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही अशी टीका केली. देशातल्या कृषी व्यवसायाला चालना देणाऱ्या आर्थिक संस्थांचं पुनर्गठन करून त्यांना कृषीभिमुख विस्तार करण्याची गरज असल्याचं मत IAG इंटरनॅशनलचे संयोजक रमेश देशपांडे यांनी व्यक्त केलं. अखिल भारतीय किसान संघ आणि आयफा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अन्न आणि कृषी या विषयावर पुण्यात आयोजित परिषदेत ते बोलत होते. समूह शेतीच्या माध्यमातून तरुणांनी एकत्र येऊन तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती व्यवसाय करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या शेतकऱ्यांचा आयफा प्रगतीशील शेतकरी पुरस्कारानं गौरव करण्यात आला. फळबाग, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन, ठिबक सिंचन इत्यादी क्षेत्रातल्या कार्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला. 11,000 रुपयांचा धनादेश, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. केंद्र शासनाच्या अधिसूचनेची पायमल्ली करून मासेमारी करणाऱ्या नौकांचे परवाने तत्काळ रद्द करावेत या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीनं आज रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन केलं. विशेष आर्थिक क्षेत्रात LED दिवे लावून मासेमारी करायला किंवा नौकेवर जनरेटर बसवायला प्रतिबंध आहे, परंतु रत्नागिरी परिक्षेत्रात सुमारे 675 पर्ससीन नौका बेकायदेशीर पद्धतीनं मासेमारी करत आहेत, त्यामुळे सागरी जैवविविधता धोक्यात आली असून माशांचे साठे संपुष्टात येत आहेत असा आरोप त्यांनी केला. या प्रकारची तत्काळ दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. ऊर्जेचे नवे स्रोत शोधून त्यांचा वापर वाढवला तरच पेट्रोलियम इंधनाचं संवर्धन होईल असं सांगून इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागाचे क्षेत्रीय समन्वयक
बी के सिंग यांनी इंधन बचतीचं आवाहन केलं आहे. इंधन बचतीसाठी जनजागृती करण्याच्या उद्देशानं मुंबईत आयोजित केलेल्या सक्षम या संरक्षण क्षमता महोत्सवाचा आज समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. आज झालेल्या समारोप कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी नाटक सादर करून इंधन बचतीचं महत्त्व पटवून दिलं. पेट्रोलियम मंत्रालय, पेट्रोलियम संरक्षण संशोधन संघटना आणि इंडियन ऑइल यांच्या वतीनं हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. इंधन संरक्षणाची जबाबदारी ही जनांची भागीदारी या संकल्पनेतून आयोजित केलेल्या या महोत्सवात गेला महिनाभर विविध उपक्रम साजरे करण्यात आले. सायकल रॅली, पदयात्रा, प्रश्नमंजुषा, चालकांसाठी कार्यशाळा यासारख्या उपक्रमातून पेट्रोलियम पदार्थांची बचत करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. या उपक्रमानं जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं सिंग यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं. जो हम आज के दिन में, मैं नहीं कहता हूं कि लोग जो है सो कि पेट्रोलियम उत्पादों का प्रयोग करना छोड़ दें, बट उसका उपयोग ऐसा करें जिससे कि हम कम उत्पाद में ज़्यादा क्षमता पा सकें. दूसरी चीज़ है, हमारे पास बहुत सारे विकल्प हैं ऊर्जा के, उन विकल्पों को भी कभी हम देखें और उन विकल्पों के को भी खोजें, जैसे कि सोलर एनर्जी है या विंड पावर है, उन सब सारी चीज़ों को देखें. तो इसके बारे में लोगों को बताने का, लोगों के अंदर ये प्रसार करने का, लोगों के अंदर ये प्रयोग की विधि बनाने का यही पर्पस है सर. बँकांना भांडवल देऊन त्यांना मजबूत करण्यात येत आहे, मात्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला सरकारकडे पैसे नाहीत अशी टीका माकपचे महासचिव सीताराम येचुरी यांनी केली आहे. सांगली इथं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. देशात आर्थिक शोषण वाढत चाललं असून धार्मिक आधारावर वाटचाल केली तर गरिबांना न्याय देता येणार नाही असं ते म्हणाले. देशात इतिहासाचा विपर्यास केला जातोय, संविधानानं जनतेला दिलेले अधिकार राखले गेले पाहिजेत असं ते म्हणाले. निलोत्पल बसू, नरसय्या आडम, शेकापचे आमदार जयंत पाटील आदी मान्यवर अधिवेशनाला उपस्थित होते. हे अधिवेशन 3 दिवस चालणार आहे. विश्वासार्हता टिकून राहील याची काळजी घेत पत्रकारांनी बातम्या द्याव्यात, तसंच जनहिताच्या मुद्द्यांना प्राधान्य द्यावं असं आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केलं. भारत सरकारच्या मुंबईतल्या पत्रसूचना कार्यालयानं जिल्हा माहिती कार्यालयाच्या सहकार्यानं आज पत्रकारांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन केलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. प्रभावी माहितीचा ओघ आणि संवाद विकासात ग्रामीण पत्रकारांची भूमिका याबाबत मुंबईतल्या पत्रसूचना कार्यालयाचे सहाय्यक संचालक नितीन सपरे यांनी मार्गदर्शन केलं. ही कार्यशाळा आयोजित करण्यामागे या सर्व जिल्हास्तरीय उपजिल्हास्तरीय पत्रकारांबरोबर एक पत्रसूचना कार्यालयाचा थेट संपर्क प्रस्थापित व्हावा आणि पत्रसूचना कार्यालयाच्या पत्रकारांसाठीच्या काय काय ज्या काही योजना आहेत किंवा त्यांच्या वेबसाईट आहे किंवा ते जे काही काम करतात ते जिल्हा पातळीपर्यंतच्या पत्रकारांपर्यंत पोहोचावं या उद्देशानं ही कार्यशाळा घेतलेली आहे. उर्दू आणि फारसी शायरीत ज्यांचं नाव अग्रस्थानी आहे, ज्यांनी शायरीच्या प्रांतात आपल्या हळूवार आणि सौंदर्यपूर्ण रचनांनी अमिट ठसा उमटवला आहे, ते शायर मिर्झा गालिब यांची आज पुण्यतिथी. राजधानी दिल्लीत एका अनोख्या महोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. 30 देशांमधल्या सुमारे 25,000 रंगकर्मींचा सहभाग असणाऱ्या 8व्या थिएटर ऑलिम्पिकचं आयोजन नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा करत आहे. भारतामध्ये अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय महोत्सव पहिल्यांदाच होतो आहे. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यावरण मंत्री महेश शर्मा यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत याविषयी अधिक माहिती दिली. या महोत्सवामुळे भारताची सांस्कृतिक श्रीमंती आणि बहुविधता आंतरराष्ट्रीय स्तरावर झळाळून उठायला मदत होईल असं ते म्हणाले. बडोदा इथं आयोजित 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अनौपचारिक सुरुवात आज ग्रंथदिंडीनं झाली. राजवाड्याच्या प्रवेशद्वारापासून संध्याकाळी ग्रंथदिंडी निघाली. राजपरिवारातील सदस्यांनी ग्रंथदिंडीची पूजा केल्यानंतर बडोद्यातील विविध मराठी आणि गुजराती साहित्यिक संस्थांनी या ग्रंथदिंडीचं स्वागत केलं. बडोदा इथं स्वातंत्र्यापूर्वी 1909, 1921 आणि 1934 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. 83 वर्षांनंतर पुन्हा एकदा यंदा संमेलन होत असून या संमेलनाच्या उद्या होणाऱ्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी उपस्थित राहणार आहेत.
बडोद्याच्या मराठी वाङ्मय परिषदेचे दिलीप खोपकर कार्याध्यक्ष असून बडोद्याच्या राजमाता शुभंगीदेवी गायकवाड स्वागताध्यक्ष असतील. संमेलनात कविसंमेलन, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असून संमेलनाची सांगता येत्या रविवारी 18 तारखेला होणार आहे. एक्क्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्यापासून बडोदा इथं सुरू होणार आहे. या संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या संमेलनाविषयी दूरध्वनीवरून अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय पागे. अखिल भारतीय मराठा साहित्य महामंडळ आणि मराठी वाङ्मय परिषद बडोद्यातर्फे 91वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात आयोजित होणार आहे. तब्बल 83 वर्षानंतर बडोद्यामध्ये हे साहित्य संमेलन पुन्हा साजरं करणार आहे. उद्या सकाळी 10:30 वाजता हे जे संमेलन आहे त्याची सुरुवात होणार आहे, ध्वजारोहण होणार आहे आणि त्यानंतर जे बडोद्यामध्ये जे नामवंत कलावंत येणार आहे ते या संमेलनाचं उद्घाटन करतील. मुख्यतः या संमेलनाचं उद्घाटन करायला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहे आणि त्याबरोबर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी पण उपस्थित राहणार आहे. या संपूर्ण संमेलन आहे 3 दिवस होणार आहे आणि या संमेलनामध्ये एक तर ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन होणार आहे, त्यानंतर 12 खंडाचे प्रकाशन होणार आहे, त्यानंतर जे कवी संमेलन होईल, परिसंवाद वेगवेगळे होईल, त्यानंतर मुक्त चर्चा पण होणार आहे आणि भारतातले नामवंत जे लेखक आहेत ते या परिसंमेलन आहे त्याच्यामध्ये भाग घेणार आहेत आणि जवळजवळ 500 ते 800 लोक आहे ते ह्याच्यामध्ये भाग घेतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आहे ते प्रकट मुलाखती होतील, मग त्यानंतर कवी वाचन होईल, वेगवेगळे कवी स्वतःच्या कविता वाचतील आणि संध्याकाळी वेगवेगळे रंगारंग कार्यक्रम पण होतील आणि मुख्यत्वे जे अंतिम दिवशी आहे रात्री बडोदाचे कला ते कीर्तन करतील, नाट्य संगीत आणि नृत्य पण करणार आहेत. अशा रीतीने बडोद्यामध्ये हा जे 91वा मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्याचा महोत्सव साजरा. राज्यस्तरीय जलतरण दिवंगत दिग्विजय खानविलकर चषक स्पर्धा आजपासून कोल्हापूरमध्ये सुरू झाली. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातले जलतरणपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. 7 वयोगटांमध्ये ही स्पर्धा विभागली असून फ्रीस्टाईल, बटरफ्लाय, बॅकस्ट्रोक आणि ब्रेस्टस्ट्रोक अशा 4 प्रकारात ही स्पर्धा होणार आहे. आंतरराष्ट्रीय जलतरणपटू जय एकबोटे, शिवछत्रपती विजेता अभिषेक जाधव, ऋग्वेद पाटील इत्यादी मान्यवर जलतरणपटू या स्पर्धेत सहभागी झाल्याची माहिती दिग्विजय खानविलकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वविजय खानविलकर यांनी दिली. आजच्या सत्रात ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात जय एकबोटे तर मुलींमध्ये मानसी शिंगारे विजयी ठरली. पोलीस उपअधीक्षक आर पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. हवामानाची स्थिती जाणून घेऊयात. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तापमान 0° सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 36 तर किमान 24° सेल्सिअस, नागपूर 30-11, पुणे 31-15, औरंगाबाद 29-16, नाशिक 30-14, कोल्हापूर 31-20, रत्नागिरी 35-23, सोलापूर 33-18 आणि अमरावती कमाल 30 तर किमान 14° सेल्सिअस. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सुविधा देशाच्या दुर्गम भागापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील, पंतप्रधान. पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी नीरव मोदी याच्या मुंबई, सुरत, जयपूर आणि दिल्लीतल्या 70 मालमत्तांवर सक्त वसुली संचालनालयाचे छापे. नीरव मोदीची 5,100 कोटींची मालमत्ता जप्त. दावोसमध्ये नीरव मोदीची पंतप्रधानांबरोबर भेट झाली नाही, रविशंकर प्रसाद.
देशभरातली 15 वर्षांपेक्षा जुनी वाहनं मोडीत काढण्याबाबतचं धोरण लवकरच आणणार नितीन गडकरी. शासन गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचवणार मुख्यमंत्री. गारपीटीने झालेल्या पीक नुकसानीचे ड्रोन कॅमेरा किंवा सॅटेलाइटनं तातडीनं पंचनामे करा, हेक्टरी किमान 50,000 रुपये देण्याची अशोक चव्हाण यांची मागणी. आणि 91वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्यापासून बडोदा इथं सुरू होणार, आज ग्रंथदिंडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. बुडीत किंवा अनुत्पादक कर्ज हा अर्थव्यवस्थेच्या विकासातला मोठा अडसर. अशा अनुत्पादक कर्जावर अंकुश ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं नवी जलदगती प्रणाली लागू केली आहे. ही प्रणाली लागू करताना याआधी कर्ज बुडवेगिरीला आळा घालण्यासाठी लागू केलेल्या सर्व योजना रिझर्व्ह बँकेनं रद्दबातल ठरवल्यात. या नव्या प्रणालीचं स्वरूप आणि तिचा अर्थव्यवस्थेला होणारा संभाव्य फायदा आदी मुद्द्यांचा परामर्श घेण्यासाठी आर्थिक घडामोडींचे विश्लेषक राजेश कदम आज रात्री 9:30 बातमीपत्रामध्ये येणार आहेत. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.